आरक्षणाच्या विचार चर्चा नाही, कोरोनामध्ये झालेल्या घोटाळ्यावर चर्चा नाही, अशा परिस्थितीमध्ये या पूर्ण कामकाज पत्रिकेचं मी या ठिकाणी निषेध करत आहे। हे 2 दिवसाचं अधिवेशन हे वांजोटी अधिवेशन आहे, या वांजोटी सरकारचं, या वांजोटी 2 दिवसाच्या अधिवेशनाचा मी निषेध करतो। वांजोटी सरकारचं वांजोटी अधिवेशन ज्याच्यामध्ये शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, शेतकऱ्याचा विषय कुठे नाही आहे, OBC समाजाचा विषय कुठे नाही आहे, धनगर समाजाचा विषय कुठे नाही आहे, या ठिकाणी मराठा समाज आरक्षणाचा विषय कुठे नाही आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये नुसतं बिलं पास करण्यासाठी हे अधिवेशन घेतलेलं आहे। हे दिवसभराचं कामकाज आहे। आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावर इतकी कठीण परिस्थिती आहे की आज पाणी न पडल्यामुळं दुबार पेरणीची वेळ आली आहे, आणि महाबीजचं बोगस बियाणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची फसवणूक केली आहे महाबीजनं, पण त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे। तर मी आपल्या अजून मांगतो की खऱ्या अर्थानं ED आणि CBI चौकशी झाली पाहिजे, तर महाबीज कंपनी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाला आहे आणि सरकार त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही आहे। आणि आज दुबार पेरणी सरकारवर ज्या शेतकऱ्यावर आलेली आहे कठीण परिस्थिती, याच्यावर सरकारने कुठेही चर्चा ठेवली नाही आहे, कुठल्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या भावना समजायला तयार नाही आहे। आणि 2 दिवसाचं अधिवेशन ज्या कामकाजामध्ये कुठेही जनसामान्याचा प्रश्न नाही, शेतकऱ्याचा प्रश्न नाही, आरक्षणाच्या विचार चर्चा नाही, कोरोनामध्ये झालेल्या घोटाळ्यावर चर्चा नाही, अशा परिस्थितीमध्ये या पूर्ण कामकाज पत्रिकेचं मी या ठिकाणी निषेध करत आहे की या ठाकरे सरकारचं जे धोरण आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पूर्ण या कामकाज पत्रिकेचा निषेध करून या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारं सरकार आहे, महाराष्ट्राच्या समस्या न जाणणारं सरकार आहे, आणि फक्त अधिवेशनापासून पळ काढणारं सरकार आहे। या पूर्ण सरकारचा मी निषेध करतो। ज्याप्रमाणे हे 2 दिवसाचं अधिवेशन हे वांजोटी अधिवेशन आहे, या वांजोटी सरकारचं, या वांजोटी 2 दिवसाच्या अधिवेशनाचा मी निषेध करतो।